कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. वचन देण्याआधी नीट विचार करून सांगा तुम्हाला ते वचन पाळायला जमणार आहे का नाही. अहो आई साहेब, तुम्ही आमच्याकडे मागितलेला कुठला बी शब्द आमच्यासाठी वचनच असतोय. आणि आम्हाला विचार करायची गरज नाही, आम्हाला माहित आहे की तुम्ही आमच्या वाईटासाठी काय करणार नाही. झालं तर भलंच होईल. तुम्ही मागा काय मागायचं ते मागा. मग आम्हास ती वचन द्या. इथून पुढं आमच्या परवानगी शिवाय तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही. काय झालं अधिपती, आता तुम्हीच काय म्हणला ते इसरला का काय? नाही इसरलो नाही. मग कचरताय कशा पाहिजे? नाही कचरत नाही मी. दे तुम्ही वचन. काय जे वचन देताय ते म्हणून तर दाखवा. म्हणा आई साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतोय, इथून पुढं तुमच्या परवानगी शिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. आई साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे तुमच्या परवानगी शिवाय आम्ही आमच्या बायकोला भेटणार नाही. हीच अपेक्षा होती आम्हाला तुमच्याकडून. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आम्ही हे तुमच्या वाईटासाठी नाही, तुमच्या भल्यासाठीच करतोय. चला जेवायला या, ताट घ्यायला सांगतोय. या लोक मला बोलायचंय तुझ्याशी. माहित होत आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो. माहित होत तुमच्या लाडक्या सुनबाई घराबाहेर गेल्यानंतर तुम्ही आमच्याशी बोलायला येणार. पुढच्याला ठेच मागचा शाना असं म्हणतात ना. व काय घ्याला काय, या सगळ्यात तुम्ही पण शाना झाला असाल. अक्षराला तू स्वतः जाऊन या घरात परत घेऊन ये. आम्ही आमचा शब्द मागे घेत नसतो. माहितीये मला, माहितीये तू तुझा शब्द मागे घेत नाहीस, पण स्वतःच्या सोयीनुसार तू फिरवतेस ना. मी जे म्हणतोय त्यात तशी सोय आहे. तुमच्याकडनं सल्ले घ्यायची वेळ आमच्यावर आली नाही. तुला सल्ले द्यायची हौस मलाही नाहीये, पण मी जे सांगतोय ते या घराच्या फायद्याचं आहे आणि एका अर्थी तुझ्या फायद्याचं आहे. तिला आम्ही कधीच परत आणणार नाही. चांगली स्वप्न पडतात तुम्हाला, पण ती खरी होणार नाहीत. हे स्वप्न नाहीये. बुद्धीला शिक्षणाची जोड असेल ना तर माणसाला पुढचं दिसत. तसं मला पुढचं दिसतंय. ही तुझ्या राहसाची सुरुवात ठरेल. हे जे या घरात घडले ना, इथं माणूस म्हणून खूप खालची पातळी गाठली असतो. म्हणजे कधीतरी आम्ही वरच्या पातळीवर होतो हे तुम्ही मान्य करताय तर. शब्दांचे खेळ करून तुझं समाधान होत असेल, पण त्यानं परिस्थिती बदलणार नाहीये. सगळ्या घरासमोर अक्षराच्या हाताला धरून अधिपतीनं तिला घराच्या बाहेर काढलं. तू भाग पाडलंस त्याला, हे पाप केलंयस तू. कस वाटलं बघायला, कस वाटलं, आठवलं का काही?
हेच आमच्या बरोबर केलत तुम्ही, तेव्हा पाप नाही वाटलं? आ पण त्या येळीत तुम्हाला थांबावं लागलं, कारण तुमचे हात तुमच्या लेकांनी बांधले होते. तुम्ही आमच्यात बायको नाही बघितली हो, पण त्यानं आमच्यात आई बघितली. तुम्ही थांबलात हा तुमचा नाईलाज होता. तुमच्या पुढे कोणताच मार्ग नव्हता, उलट तुम्हाला तर आनंदच व्हायला पाहिजे की हो. आ जे तुम्हाला जमलं नाही ते तुमच्या लेकानं करून दाखवलं. एका बाईच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढणं हेच पाहिजे होतं ना वो तुम्हाला? तेच केलं की हो त्यांनी. कुठल्या बापाला आनंद नाही होणार? आ होय, मला या घरातून बाहेर काढायचं होतं तुला, ते आजही काढायचं आहे. आणि आज अधिपतीनं अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढलं, यात एक मोठा फरक आहे. माझं तुझ्यावर कधीही प्रेम नव्हतं, कधीच नाही, आणि यापुढेही कधी असणार नाही. पण अधिपतीचं अक्षरावर जीवा पाड प्रेम आहे आणि ते आयुष्यभर राहणार आहे. आणि तरी सुद्धा तुझ्या हट्टापायी त्यानं तिला घराच्या बाहेर काढलं. आतून तुटला असेल तो, तळमळला असेल, त्यांच्या प्रेमाचा गळा घोटलायस तू, आणि यामुळं एक दिवस तुझा श्वास कोदमारेल. लक्षात ठेव. बेकार कोंडी झाल्या राव, इकडं आड तिकडे हिर. आईसाहेबांचा शब्द तर टाळायचा विचार बी करू शकत नाही. मास्तरीन बाईंची किती बी चूक असली तरी त्यासनी असं वाऱ्यावर नाही सोडू शकत राव. हे पाप नाही करू शकत. काय मार्ग काढाव बर? हे यार आजची रात्र कोणीकडे काढतील मर्दा? त्या कोणीकडे जातील? त्यांच्याजवळ पैसे बी नाहीत, कपडे बी काय घेऊन गेल्या नाहीत. कुणाकडे जातील राव? तसं कुणाकडे जाणार बी नाहीत त्या, लई मानी. आपल्यालाच काय तर करायला पाहिजे. माझे हात पण असे बांधलेत का नाही? पण माझेच हात बांधलेत ना फक्त, मी काय करू शकत नाही असं नाही. अधिपती राव एक नंबर आयडिया, उगाच शहाड करून घेतला तुम्ही. अरे मित्र असत्यात कशाला, याच वेळेसाठी येतात ना कामात. ओंक्या डोंक्याला फोन लावला पाहिजे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.